नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील 17वा धडा सोनाली हा आज आपण अभ्यासणार आहोत. याचे लेखक आहेत डॉक्टर बा ग पूर्णपात्रे. त्यांचा जन्म 1920 साली झाला. मित्रांनो, सोनाली हे नाव जरी धड्याचं असलं तरी त्याच्यावर आपल्याला कल्पना येत नाही, कारण सोनाली हे नाव एका सिंहिणीचं आहे. डॉक्टर बा ग पूर्णपात्रे हे तर प्रसिद्ध लेखक आहेतच. सोनाली हा त्यांचा धडा वन्य श्वापदांविषयीचा प्रसिद्ध आहे. जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी यामध्ये भेद तर आहेतच, परंतु जंगली प्राणी सुद्धा नैसर्गिक वातावरणावर सुद्धा मात करू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेमाची भावना असते. अहो, माणसामध्ये सुद्धा दोन प्रवृत्ती असतात. संतापी वृत्ती माणसाची पण असते, तशीच प्राण्यांचीही असते. प्रस्तुत पाठातून लेखकांनी आपल्याला असं सांगितलं, संदेश दिला आहे की हिंस्त्र प्राणी सुद्धा मानवावर मात करू शकतात, त्यांच्याशी ते प्रेमाने वागू शकतात. या पाठामध्ये आपण सोनाली ही सिंही तिचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि त्या ह्या लेखकांमध्ये इतकी प्रवृत्ती अशी आहे की ते सिंहिणीसारखा प्राणी, हिंस्त्र प्राणी हे घरामध्ये आणतात आणि त्याची कशी देखभाल करतात, त्याला कसा जीव लावतात हे आपण आज अभ्यासणार आहोत. त्यांनी असं आपल्याला आता सांगितलंय. पुढे ते म्हणताय, 31 मार्च 1974 हा दिवस, आज ते त्यांच्या सोनालीला आज पुण्यातील पेशवी उद्यानात सोडायला जाणार होते. ते सकाळपासून खूप उदास आणि खिन्न होते. गाडीत त्यांनी सोनालीला ठेवलं आणि पूर्ण त्यांचं मन भूतकाळात गेलं की आपण सोनालीला कसं आणलं, तिच्याशी आपण ती आपल्याशी कशी वागली, तिने आपल्या घरातल्या सगळ्यांना कसा लाळा लावला, ह्याचं त्यांचं सगळं मन त्यांचं भूतकाळात गेलं आणि त्यांना तो 1 वर्षाचा प्रवास खूप त्यांच्या डोळ्यासमोर होऊन गेला. तो दिवस होता 29 ऑगस्ट 1973. डॉक्टर स्वतः, म्हणजे लेखक स्वतः सिंहिणीला आणायला गेले होते. ते तिथे गेले, डॉक्टर चित्रे त्यांच्यासमोर होते. त्यांनी 3 पिल्लांना मादीपासून बाजूला ठेवलं होतं, पिंजऱ्यातून काढून बाजूला ठेवलं होतं, कारण त्यांना माहिती होतं डॉक्टर पूर्णपात्रे न्यायला येणार आहे. ते छोटी छोटी पिल्ले अशी छान बसली होती टेबलवर. डॉक्टरनी विचारलं त्यांना, की लेखकाला विचारलं, डॉक्टर तुम्हाला यातलं कोणतं पिल्लू हवंय, कोणती मादी हवी. डॉक्टरांनी तिघींकडं पाहिलं, तिघी जणी अशा अंगावर फिसकारच होत्या त्यांच्या, पण त्यातल्या त्यात एक जरा त्यांना चांगली वाटली. ती जरा थोडीशी कमी फीस करणारी होती, म्हणून त्यांनी सांगितलं की डॉक्टर मला ही द्या मादी, हे पिल्लू मला द्या. डॉक्टरांनी चित्रेने त्यांना ते पिल्लू दिलं, ते पिल्लू घेऊन गाडीत बसले. आणि त्यांना असं वाटलं की आपण खूप मोठं घरामध्ये घेऊन चाललेलो आहोत, खूप छान एक पिल्लू घरात घेऊन चालले, आता तिचं कसं आपण देखभाल करायची, तिची स्वच्छता कशी पाळायची, हेच सगळं त्यांच्या डोळ्यासमोर चित्र दिसत होतं. त्यांना फक्त हिंस्त्र सर्कशी मधले प्राणीला त्यांना तयार करायचं नव्हतं, तर एखाद्या हिंस्त्र श्वापदावर त्यांना प्रेम करायचं होतं, त्यांना आपुलकी दाखवायची होती, तिची काळजी घ्यायची होती. ते पिल्लू गाडीत बसलं, ते तिच्या त्यांच्या शेजारी बसलं आणि ते घरी घेऊन आले. नुकतंच 15 दिवसापूर्वी त्यांनी एक रुपाली नावाचं एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं. घरात रुपाली आली, ती 15 दिवसापूर्वीच त्यांनी आणली होती. ती थोडीशी सोनालीपेक्षा मोठी होती. डॉक्टरांचा मुलगा सुभाष, त्याला पण पहिली मुलगी झाली. घरात पहिला दीप आला म्हणून त्यांनी तिचं नाव दीपाली ठेवलं होतं, आपल्या नातीचं दीपाली. आणि आता छोटी पिल्लू आलेलं रुपाली, आणि आता हे छोटं पिल्लू तिसरं सिंहिणीचं पिल्लू आणलं होतं. म्हणजे घरामध्ये एक श्वानकन्या, एक आपल्या घरातली कन्या आणि आता एक सिंहकन्या, अशा तिघी 3 पिल्लं आता डॉक्टरांना घरामध्ये सांभाळायची होती. पण आता हिचं नाव काय ठेवायचं होतं, डॉक्टरांना प्रश्न पडला. तिचं नाव रुपाली का ठेवलं, कारण ती इतकी पांढरी शुभ्र लुसलुशीत मऊ केसांची, रुपेरी केसांची, म्हणून तिचं नाव रुपाली ठेवलं. डॉक्टर असंच एक दिवस सकाळी सोफ्यावर बसले होते आणि ते सिंहीच्या पिल्लाला असं मऊ हाताने तिला ते गोंजारत होते. तिचे ते सोनेरी केस, तिचा तो सोनेरी रंग हे बघून डॉक्टरांना पटकन नाव सुचलं की हिचं नाव आपण सोनाली ठेवायचं. झालं, घरामध्ये 3 आता कन्या झाल्या, दीपाली, रुपाली आणि सोनाली.